मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी पगार पेन्शन बाबत आत्ताची मोठी अपडेट, वित्त विभागाचा शासन निर्णय, नेमकी काय माहिती आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन दिवाळी सणापूर्वी अदा करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 18/10/2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परंतु या शासन निर्णयानुसार बहुतांश कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतन त्याचप्रकारे पेन्शनची रक्कम आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मोठा संताप निर्माण झालेला आहे. कारण शासनाकडून शासन निर्णय निर्गमित होऊनही कर्मचाऱ्यांना वेतनाची रक्कम बँक खात्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला राज्यातील सर्वच कोषागारांना कर्मचारी वेतनासाठी पुरेशी वेतनाची निधी वितरित करण्यात आलेली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे दिवाळी सण अग्रिमासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे. बँकेला दिनांक 26/10/2022 पर्यंत सुट्ट्या असल्याने कर्मचाऱ्यांना 27/10/2022 रोजी वेतनाची त्याचबरोबर पेन्शनची रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सण झाल्यानंतर वेतन त्याचबरोबर पेन्शनचा लाभ मिळणार आहे. दिवाळी सण दिनांक 26/10/2022 पर्यंतच असल्याने कर्मचाऱ्यांना सणांसाठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन पेन्शनची रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. शासन निर्णय उशिरा निर्गमित झाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन त्याचबरोबर पेन्शनचा लाभ वेळेत मिळालेला नाही. परंतु आता बँका सुरू झाल्यास महे ऑक्टोबर महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. यासाठी पूर निधीचे वितरण राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे. आणि याबाबतचा जो पत्र निघालेला होता मित्रांनो दिनांक 18 तारखेला, तो सुद्धा आता इथं दाखवून राहिलेलो आपण. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.